नमस्कार. शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. दरम्यान शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरती मोठी कारवाई करण्यात आली असून PMPL कायद्याअंतर्गत त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान सरनाईक यांची तब्बल 11 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान ईडीने ठाण्यातील आमदार सरनाईक यांच्या 2 फ्लॅट आणि मालमत्ता PMPL ऍक्ट अंतर्गत जप्त केली असून याची एकूण किंमत 11.35 कोटी आहे. दरम्यान आतापर्यंत शिवसेनेच्या तब्बल 4 मोठ्या नेत्यांना ईडीच्या चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. तसंच संजय राऊत यांच्या कुटुंबियांच्या मागे देखील ईडी चौकशीचा फेरा लागला आहे. दरम्यान सध्या शिवसेनेचे 4 नेते ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. यामध्ये मंत्री अनिल परब, आनंदराव आडसूळ, प्रताप सरनाईक आणि खासदार भावना गवळी यांचा देखील समावेश आहे. खरं तर गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांवरती ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये नेत्यांचे नातेवाईक, त्यांच्याशी संबंधित कंपन्या आणि इतर मालमत्तांची चौकशी केली जात आहे. ईडीने 22 मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकावरती देखील कारवाई केली असून ईडीने ठाकरेंच्या मेहुण्यांची तब्बल 6 कोटीपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. आणि यामध्येच आता शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांची देखील संपत्ती जप्त केल्याने राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली असून शिवसेनेसह राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच.